जहांगीर आर्ट गॅलरीत कोलकात्याहून आलेल्या कलाकारांचा एक चांगला शो आयोजित करण्यात आला. या प्रदर्शनामध्ये 4 दिवस हे प्रदर्शन चालणार आहे. पाहूया त्या चित्रांचा खजिना. जहांगीर आर्ट गॅलरीत कलारसिकांना चित्राची अनोखी मेजवानी मिळाली आहे. कॉन्ट्रिवन्स ग्रुपच्या वतीनं मुंबईत दुसऱ्यांदा हे चित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलंय. या ठिकाणी वॉटर कलर, ऑइल पेंटिंग, अॅक्रॉलिक, इंडियन पेंटिंग, स्कल्पचरच्या माध्यमातील चित्र पाहायला मिळतात. कलारसिकांची ही चित्र पाहायला मोठी गर्दी होती आहे. इधर पीपल आर व्हेरी नाइस है, वो अच्छा लगता है उनको, उनको देखने के अच्छा लगता है, हमको दिखाने के भी अच्छा लगता है. एंड कुछ पेंटिंग इधर से सेल भी हुआ है. एंड हमारा जो स्कल्पचर करता है, स्कल्पचर भी सेल हुआ है. एंड वी आर हैप्पी ऑफ दिस पेंटिंग एग्जीबिशन. 38 वर्षांआधी कॉन्ट्रिवन्स या ग्रुपची स्थापना झाली आणि चित्रांचा प्रवास सुरू झाला. या ग्रुपनं हळूहळू कलाकार जोडले आणि आज 14 कलाकारांच्या सहभागाचा ग्रुप कलाकृती सादर केली. या कलाकारांच्या चित्रांमधून सौंदर्य, देखणेपणा, कलेचं सखोल ज्ञान, चित्रातील यथायोग्य दर्शन आणि रंगांमध्ये केलेला संयमित वापर अशा विविध गोष्टींमुळे या कलाकृती जिवंत वाटतायत. इथे प्रत्येक चित्रकाराने एक वेगळाच अनुभव चांगला चित्रांमार्फत व्यक्त केला आहे आणि प्रत्येक चित्रातनं डोळ्यातनं अगदी त्यांचे हावभाव चित्रांमध्ये उतरले आहेत आणि खूपच अप्रतिम कलाकृती इथे पाहायला मिळाली. अशा या प्रतिभाशाली कलाकारांच्या कलाकृती पाहायला मिळणं म्हणजे एक अनोखा योगच म्हणावा लागेल. मनोवृत्तीना तृप्त करणाऱ्या आणि आनंदाची अनुभूती देणाऱ्या या चित्र खजिन्याला मुंबईकरांनी एकदा तरी भेट द्यायलाच हवी. रवी जयस्वाल, झी मीडिया, मुंबई. आकृती आर्ट गॅलरीच्या कलासंग्रहातील चित्रांचं प्रदर्शन ताज आर्ट गॅलरीत भरवण्यात आलंय. तब्बल 20 वर्षांनंतर ताज हॉटेलची आर्ट गॅलरी विक्रम बच्छावत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आली आहे. भारतीय चित्रकलेचा इतिहास ज्या कलाकारांनी सुवर्णाक्षरांनी लिहिला अशा थोर कलाकारांनी साकारलेल्या चित्रांचा समावेश या प्रदर्शनात करण्यात आला आहे. त्यापैकी रामकुमार, एम एफ हुसैन, दीपक बॅनर्जी यांची चित्रं या ठिकाणी ठेवण्यात आली आहेत. हे प्रदर्शन 3 तारखेपर्यंत सुरू राहणार आहे. रामकुमार, सतीश गुजराल, दीपक बॅनर्जी, एम एफ हुसैन, एस एच रजा, जो जाने माने जितने आर्टिस्ट थे, उन सबों की पेंटिंग्स यहाँ पे एग्जिबिट हुई है और ये मिस नहीं करने की चीज़ है. इसको सबको देखना चाहिए. इस तरह का एग्जिबिशन कम देखने को मिलता है और इसमें बहुत रेयर वर्क्स हैं, सबको आके देखना चाहिए. नागरी सहकारी बँकेतील अग्रणी असणाऱ्या ठाणे जनता सहकारी बँकेचं नवे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सुनील साठे यांची नियुक्ती झाली आहे. टीजीएसबीचे मुख्य सरव्यवस्थापक असलेल्या सुनील साठे यांनी शनिवारी आपल्या नवीन पदाचा कार्यभार स्वीकारलाय. त्यांना गेल्या 33 वर्षांपासून बँकिंग क्षेत्रातल्या सेवेचा अनुभव आहे. टीजीएसबीच्या सध्या 115 शाखा असून 13,000 कोटी रुपयांचा व्यवसाय आहे. भविष्यात बँकेच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचं साठे यांनी सांगितलं आहे.